ada. Ya, karena sampai kabupaten थँक यू. आज उमेदवारी अर्ज मी भरणार आहे भारतीय जनता पार्टी तर्फे आरवी विधानसभेसाठी. मी सर्वप्रथम तर आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय मोदीजी, माननीय अमित भाई शाह, माननीय नड्डाजी, महाराष्ट्रातले नेते बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व वरिष्ठांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला आरवी विधानसभेची जबाबदारी दिली. नेते उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. नाही, निश्चितच हा आजचा जो क्षण आहे तो आनंदाचा क्षण आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जेव्हा अर्ज दाखल करतो तेव्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं. हा शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही पण पक्षाबद्दलचं प्रेम, पक्षाबद्दलचा उत्साह, पक्षाबद्दलचा जिव्हाळा आज तुम्हाला निश्चितच आजच्या रॅलीमध्ये. दादाराव केळकर यांचं बंड शमवण्यासाठी पक्ष कशा प्रकारे प्रयत्न करेल? दादारावजींचा जो विषय आहे तो निश्चितच पक्षश्रेष्ठी हांडेल आणि सन्मानपूर्वक ते हाताळेल असं मला वाटतं. दादारावजींना निश्चितच एक चांगलं स्थान पक्षातर्फे देण्यात येईल. ते आमचे नेते होते, आहे आणि राहणार हा विश्वास मला आहे. कोणकोणत्या मुद्द्याला निवडणुकीमध्ये उतरणार? निवडणुकीमध्ये प्रमुख जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांचा सिंचनाचा मुद्दा हा सगळ्यात प्रमुख प्रामुख्याचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा तरुणांचा उद्योग आणि रोजगाराचा आहे. या विधानसभेमध्ये मागील अनेक वर्षापासून कुठलाही उद्योग आला नाही, तर त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्योग आले पाहिजे, MIDC आली पाहिजे आणि त्यासाठी तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी हा लढा राहणार.